आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकरांची निवड, शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीला मिळालं बळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्याच्या पूर्व भागाला प्रथम जिल्हा नेतृत्वाची संधी दिली. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जिल्हा कार्याध्यक्ष हे पद देऊन जिल्हा नेतृत्वाची संधी निर्माण करून दिली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मिळालेली ही संधी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीला बळ देणारी ठरली आहे. मराठा धनगर आरक्षण, लिंगायत समाजाला दर्जा, मुस्लिम समाजाचे प्रश्न, शेतकरी कर्जमाफी या प्रश्नावरून मधल्या काळात डॉक्टर पाटील यांनी रान उठवलं होतं. शिवाय शरद साखर कारखाना जिल्हा आणि पार्वती सुतगिरणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. पार्वती औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम दिले, उद्योजक निर्माण केले. शेती आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माध्यमातून तरुणांना सुशिक्षित बनवलं. कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकेला केंद्रबिंदू मानून सेवा सोसायट्याकडून शेतीला अर्थसहाय्य व्हावं यासाठी पुढाकार घेतला. जयसिंगपूर कुरुंदवाड बरोबर त्यांनी तालुक्याच्या राजकारणावर त्यांनी मजबूत पकड ठेवली. शिरोळ पंचायत समिती सभापती पद खेचून घेतलं. डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निवडीने पक्ष नेतृत्वाबरोबर त्यांचे असलेले संबंध, पक्षांतर्गत वाढलेलं वजन, संघटनेवर असलेली पकड अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्या रूपाने पहिल्यांदाच जिल्ह्यातील फादर संघटनेचे नेतृत्व त्यांना लाभलेलं आहे. त्यांच्या निवडीनंतर कुरुंदवाड आणि जयसिंगपुरातील उपनगरात आनंद व्यक्त झाला.